हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू साइंस लेक्चर स्टैंडर्ड 10th साइंस एंड टेक्नोलॉजी पार्ट 1. टुडे वी विल लर्न लेसन नंबर 5 हीट. आता इथे तुम्हाला एका फोटो मध्ये छोट्या व्हिडिओ मध्ये दिसेल की एक विमान उडतंय आणि त्याच्या मागे एक ट्रेल फॉर्म झालेला आहे वाफेचं, वेपरचं एक ट्रेल फॉर्म झालेलं आहे. हे आपण बऱ्याच वेळेला आकाशामध्ये दिसतंय. त्याच्यावर हे ट्रेल जे आहे हे काय आहे ते आपण पाहूया. ड्युरिंग विंटर सीझन यू मे हॅव ऑब्झर्व अ व्हाईट ट्रेल ऍट द बॅक ऑफ अ फ्लाइंग प्लेन इन अ क्लिअर स्काय. ऍज द प्लेन फ्लाईज द वेपर रिलीज बाय द एरोप्लेन इंजिन कंडेन्स अँड फॉर्म्स क्लाउड. म्हणजे यातलं जे थंडीमध्ये काय होतं, वेपर जे आहे ते काय होत जातं, कंडेन्स होतं थंडीमुळे आणि दे फॉर्म क्लाउड्स. तुम्हाला दिसत असेल की ढग तयार होतात. इफ सराउंडिंग एअर इज हॅव्हिंग मोर रिलेटिव्ह ह्युमिडिटी इट टेक्स अ लॉंग टाइम फॉर व्हाईट ट्रेल फॉर्म बाय कंडेन्सेशन ऑफ वेपर टू डिसअपियर. म्हणजे ही व्हाईट ट्रेल जी बनते ही डिसअपियर होण्यासाठी, हे ढग डिसअपियर होण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जास्त असेल तर जास्त वेळ हे वेपर्स म्हणजे हे जे ढग क्लाउड्स फॉर्म झालेले आहेत ते जास्त वेळ राहतात हवेत. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग एअर इज लेस आयदर द साईज ऑफ द ट्रेल मे स्मॉल ऑर इट मे नॉट गेट फॉर्म. म्हणजे जर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर खूप कमी असेल तर कधी कधी इथे हे क्लाउड्स फॉर्मच होत नाही किंवा फॉर्म झाले तरी छोटीशी ट्रेल फॉर्म होते. दॅट मीन्स दिस विल एक्सप्लेन अस व्हॉट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. युनिट ऑफ हीट, व्हॉट इज युनिट ऑफ हीट? युनिट ऑफ हीट आर जूल इन SI युनिट अँड कॅलरी इन CGS युनिट. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज टेम्परेचर ऑफ 1 gram ऑफ वॉटर बाय 1 degree सेल्सिअस फ्रॉम 14.5 degree सेल्सिअस टू 15.5 degree सेल्सिअस इज कॉल्ड 1 calorie हीट. म्हणजेच जर आपण 1 gram पाणी घेतलं, वॉटर घेतलं आणि त्याला हीट केलं अँड हीट करत असताना जर त्याचं टेम्परेचर 14.5 असेल इनिशियली अँड इट गेट्स रीच ऑर इन्क्रीज अप टू 15.5, म्हणजे 1 degree सेल्सिअसने इन्क्रीज झालं 14.5 टू 15.5, देन द एनर्जी, हीट एनर्जी रिक्वायर्ड ऑर यूज इज 1 calorie. And similarly, the amount of heat necessary to raise temperature of 1 kilogram. Here we have taken 1 gram. Now here 1 kilogram is taken, 1 kilogram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie heat. And it is clear that 1 kilocalorie means 1000 calorie. That means 10^3 कॅलरीज. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की टेम्परेचर हीच रेंज का घेतली, 14.5 टू 15.5 का घेतली, 20 to 21 का नाही घेतली, 26 to 27 अशी इझी का नाही घेतली, हे मध्येच 0.5 का घेतले. तर त्याचं रिझन असं आहे की इफ वी हीट 1 kilogram ऑफ वॉटर बाय 1 degree इन डिफरंट टेम्परेचर रेंज दॅन 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस, the amount of heat required will be slightly different. It is therefore essential to define a specific temperature range defining the unit of heat. आणि म्हणूनच आपण 14.5 टू 15.5 हे घेतलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे रूम टेम्परेचर इज जनरली 27 अँड ते सुद्धा कन्सिडर करून हे टेम्परेचर रेंज आपण ठरवलेली आहे. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय फॉलोइंग रिलेशन. 1 calorie इज इक्वल टू 14.18 joule, 14.818 joule. नाउ इच सबस्टन्स हॅज सम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? द कॅपॅसिटी टू होल्ड हीट एनर्जी. हीट एनर्जी होल्ड करून ठेवण्याची प्रत्येक सबस्टन्सची वेगळी कॅपॅसिटी असते आणि ती कॅपॅसिटी समजून घेण्यासाठी हा एक छोटासा ऍक्टिव्हिटी, छोटीशी ऍक्टिव्हिटी, छोटासा एक्सपेरिमेंट आहे. इथे आपल्याला दिसतं आयर्न बॉल, कॉपर बॉल अँड लीड बॉल, ऑल दिस 3 balls आर हीटेड ऍट सेम टेम्परेचर. म्हणजे तिघांचं पण टेम्परेचर आपण
सेम ठेवलं. आता हे कसं ठेवलं जातं, तर एखादं बीकर घेऊन त्या बीकर मध्ये पॅराफिन किंवा वॉटर किंवा ऑइल काही घेतलं जातं आणि त्या ऑइलला हीट केलं जातं आणि त्यामध्ये हे तिन्ही बॉल ठेवले जातात. त्यामुळे काय होतं की ऑल दिस थ्री बॉल विल ऍब्सॉर्ब हीट अँड ऑल विल हॅव सेम टेम्परेचर. सपोज दे हॅव ऍब्सॉर्ब हीट अँड बिकम हॉट अप टू 100 और अप टू 300 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच आयर्न बॉल सुद्धा 300 डिग्री सेल्सिअस हीट झाला, कॉपर बॉल सुद्धा 300 हीट झाला आणि लीड बॉल. अँड इफ वी प्लेस ऑल दिस थ्री बॉल्स ऑन अ वॅक्स लेअर, म्हणजे वॅक्स लेअर वर जर आपण टाकले तर ऑब्विसली काय होणार आहे, वॅक्स विल मेल्ट ड्यू टू हीट अँड ऑल दिस बॉल्स विल स्टार्ट मुव्हिंग इनसाइड द वॅक्स. हे होत असताना एक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आला. इथे आपल्या आकृतीमध्ये दिसतो की आयर्न बॉल हा जास्त डीप गेला, कॉपर बॉल थोडासा डीप गेला आयर्न बॉल पेक्षा कमी, आणि लीडचा बॉल आहे तो ती दोघांपेक्षा कमी डीप गेला, म्हणजे पोल कमी गेला. याचा अर्थ काय होतो, तर लक्षात येईल की आयर्न बॉलने जी हीट केलेली, आयर्न बॉलने जी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे, ही हीट त्याने जास्त वेळ धरून ठेवली, होल्ड केली, आणि जास्त वेळ होल्ड केल्यामुळे त्याने जास्त मेल्ट वॅक्स आहे जे काय आहे ते मेल्ट केलं. कॉपरने त्यापेक्षा कमी वेळ हीट ऍब्सॉर्ब केली, कमी वेळ हीट होल्ड करून ठेवली, आणि सगळ्यात कमी वेळ हीट होल्ड करून ठेवली लीडने. आणि दिस कॅपॅसिटी इज नोन ॲज हीट कॅपॅसिटी. अँड इफ वी टेक युनिट मास इट विल बिकम स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. इथे आपल्याला दिसेल त्याचं डेफिनेशन आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 degree Celsius इट्स कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय लेटर सी. द युनिट दॅट मीन्स SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जूल पर डिग्री सेल्सियस किलोग्राम, और जूल किलोग्राम पर डिग्री, जूल किलोग्राम डिग्री सेल्सियस. द SI युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सियस अँड इट CGS युनिट इज कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सियस. इथे तुमच्या लक्षात येईल की जूलच्या ऐवजी इथे कॅलरी आलेला आहे, किलोग्रॅमच्या ऐवजी इथे ग्रॅम आलेला आहे, बट डिग्री सेल्सियस दोन्ही युनिटमध्ये डिग्री सेल्सियसचं युनिट सेम आहे, डिग्री सेल्सियस चेंज होत नाही. द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऑर लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल टू एम इंटू सी इंटू डेल्टा टी, वेअर एम इज मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट, सी इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर. हियर some substances and their specific heat capacity is given. इथे तुमच्या लक्षात येईल की water has highest heat capacity, then after that paraffin, kerosene, aluminium, iron, copper, silver, mercury. Mercury has lowest heat capacity. म्हणजे जर आपण एखादा एक्सपेरिमेंट केला याच्यात सगळे हे 8-8 सबस्टन्सेस आपण हीट केले आणि त्याला सर्टन टेम्परेचरला आपण आणलं, तर आपल्या लक्षात येईल की वॉटर विल कूल व्हेरी लास्ट, स्लोली वॉटर विल कूल स्लोली, बट मर्क्युरी विल कूल व्हेरी फास्ट. म्हणजे मर्क्युरी पारा जो आहे हा पटकन थंड होईल, पण पाण्याला थंड व्हायला खूप उशीर लागेल. नेक्स्ट इज, इफ एनी हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट बिसाइड्स कोल्ड ऑब्जेक्ट देन व्हॉट विल हॅपन. इथे आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो की जर आपलं एखादं भांडं असेल त्याच्यामध्ये सुद्धा पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्या भांड्यावर झाकण असेल, त्या झाकण सुद्धा तापलेलं असणार आहे, आणि त्या तापलेल्या झाकणावर जर आपण एखादा थंड ग्लास ठेवला नॉर्मल टेम्परेचरचा, तर थोड्या वेळाने काय होईल, दॅट ग्लास विल बिकम हॉट, तर ग्लासचं टेम्परेचर सुद्धा वाढेल. म्हणजेच इथे लक्षात येईल की हीट जी आहे ती एक्सचेंज होते, बट हीट एक्सचेंज इज फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. दॅट मीन्स हॉट ऑब्जेक्ट विल लूज हीट अँड कोल्ड ऑब्जेक्ट विल रिसीव हीट, कन्झ्युम हीट, अँड इट इज नोन एज हीट एक्सचेंज. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ हॉट अँड कोल्ड ऑब्जेक्ट, द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग
due to gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. If both objects are kept isolated from the environment in heat resistance box, then we get following principle. म्हणजे हे जर ऑब्जेक्ट दोन्ही घेतले आणि एका बॉक्स मध्ये ठेवले की जिथे हीट बाहेर जाऊ शकत नाही, हीट रेजिस्टन्स बॉक्स, देन यू विल गेट फॉलोइंग प्रिन्सिपल. व्हॉट इज दॅट? हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट विच इज हॉट, हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड ऑब्जेक्ट, अँड दिस प्रिन्सिपल इज नोन ॲज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. दिस प्रिन्सिपल इज वॉट? प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. नाउ टू मेजर स्पेसिफिक हीट, आपण आताच पाहिलं की प्रत्येक सबस्टन्सची स्पेसिफिक हीट वेगवेगळी आहे. मग कोणाची स्पेसिफिक हीट किती आहे हे मेजर करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. हे तुम्ही बघितलेलं आहे इन स्टँडर्ड 8. वी हॅव सीन दिस इन्स्ट्रुमेंट. दिस इज नोन ॲज, दिस ॲपरेटस इज नोन ॲज कॅलरी मीटर. आणि ह्या कॅलरी मीटरमध्ये इथे हे कॅलरी मीटर आहे, भांड्यालाच आपण कॅलरी मीटर म्हणतो. आणि त्या भांड्यामध्ये इट इज स्टरर टू स्टर दिस वॉटर. आणि ज्याची स्पेसिफिक हीट मेजर करायचे त्याला आपण थोड्या वेळासाठी त्या पाण्यामध्ये, या कॅलरी मीटरच्या पाण्यामध्ये ठेवून देतो आणि त्याचं टेम्परेचर मेजर करतो त्या पाण्याचं. आणि ते मेजर केल्यानंतर हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज हीट गेन बाय वॉटर इन कॅलरी मीटर. म्हणजे जर एखादा गरम लोखंडी ठोकळा किंवा गोळा ह्याच्यामध्ये ठेवला, दॅट आयन बॉल विल लॉस हीट अँड दिस कॅलरी मीटर अँड वॉटर विल गेन द हीट. हीट गेन बाय वॉटर इन कॅलरी मीटर प्लस हीट गेन बाय द कॅलरी मीटर. म्हणजेच दोन्ही ऑब्जेक्ट मधलं कॅलरी मीटर आणि वॉटर हे दोन्ही ऑब्जेक्ट काय करणार आहेत? हीट गेन करणार आहेत. हियर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, सपोज वी कन्सिडर इट ॲट ॲज क्यू, देन इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दॅट प्रिव्हियस फॉर्म्युला, दॅट इज मास ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट इन टू इट्स स्पेसिफिक हीट इन टू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर. नाऊ सिमिलरली हीट गेन बाय वॉटर, सपोज वी कन्सिडर इट बाय क्यू वन, देन सेम फॉर्म्युला, मास ऑफ वॉटर इन टू इट्स स्पेसिफिक हीट इन टू increase in its temperature and gain heat gain by calorimeter Q2 can be calculated by using this formula, that is equal to mass of calorimeter into its specific heat into increase in temperature. That means heat gain by water, as there is gain in heat there is increase in temperature. And here also calorimeter will also gain the heat and therefore there is increase in temperature. And therefore heat lost by that hot object Q can be calculated by using heat gain by calorimeter plus heat gain by water. And therefore we get the formula Q is equal to Q2 plus Q1. And using these equations, if the specific heat of water and calorimeter are known, the specific heat of solid object can be calculated. आणि अशाच प्रकारे आपला वॉटरची स्पेसिफिक हीट माहिती आहे, कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट माहिती आहे, असं जर असेल तर त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आपण फाइंड आउट करू शकतो. नाऊ लेट अस सी वन सॉल्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर वन, how much heat energy is necessary to raise the temperature of 5 kg of water from 20 degree celsius to 100 degree celsius. म्हणजे आपल्याला 5 किलो वॉटर दिलेलं आहे आणि त्या 5 किलो वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्री पासून 100 डिग्री पर्यंत इन्क्रीज करायचं, तर हे इन्क्रीज करण्यासाठी किती हीट एनर्जी लागेल हे आपल्याला विचारलं. तर व्हॉट इज गिवन? एम is equal to 5 kg, C, that is specific heat of water, is equal to 1 kilocalorie per kg degree Celsius, and change in temperature is, here change in temperature, delta T
That means increase in temperature is 100 minus 20. That is heat gain by temperature rise due to this heat, and that heat is gained by water, and the temperature increase is 80 degree Celsius. Therefore, energy, that is heat energy, to be supplied to water is equal to energy gain by water. म्हणजे water ने जेवढी energy gain केलेली आहे ती energy म्हणजे heat supply केलेली heat energy to be supplied to water. And therefore the formula will be equal to mass of water into specific heat of water into change in temperature of water. Change in temperature means increase in temperature is equal to m into c into delta t. All the values are known. M 5 kg mass of water into 80 degree Celsius, and c is given as 1. Therefore 5 into 1 into 80 degree, which will be equal to 400 kilocalorie. And therefore heat energy necessary to raise the temperature of water is equal to 400 kilocalorie. Now what we have learned today, that is latent heat. There are two types of latent heat of fusion and latent heat of vaporization. Then regelation, anomalous behavior of water. Now in anomalous behavior of water, the graphical representation is given and you have to identify that graph is of experiment or graphical representation of anomalous behavior of water. And one question will be asked on this topic: dew point and humidity, unit of heat, and specific heat capacity. And then we also seen how to measure specific heat capacity and heat exchange, that is heat transfer, which is from hot object to cold object. I hope you understood all these topics that we have covered today. We will meet soon. Thank you.